विशाळगडावर चौदा जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला सरकार कुणावरही अन्याय करणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले गेल्या काही वर्षांपासून विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते त्यानंतर विशाळगडाजवळील गजापुरात जमावाने दगडफेक जाळपोळ केली यामध्ये अनेक घरे वाहनांचे नुकसान झाले आहे पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कशा पद्धतीने हल्ला करण्यात आला हे सांगितले तसेच तेथील नागरिकांनी सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली शिवाय या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केली